बातमीपत्राला सुरुवात करूयात. पुढच्या 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या वेगवान स्वरूपात. जालन्यात पावसाला उशीर झाल्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत. यंदा मूग आणि उडदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण झालेली आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे खेळल्यात. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांवरती. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे, मात्र पाऊस पडत नसल्यानं नागरिकांचा हिरमोड होतोय. दरम्यान उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत. नाशिकमधील कांदा हैदराबादला पाठवला जाणार असल्याची माहिती बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. त्यांनी लासलगावमधील विंचूर बाजार समितीला भेट दिली आहे. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि क्विंटल मागे कांद्याला 1900 ते 2000 भाव देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये कांदा अनुदानासाठी लासलगाव, मालेगाव, मनमाडसह जिल्ह्यातील 1,78,000 शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. बाजार समितीत या अर्जांची छाननी केली जाते. ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अमरावती चांदूर रेल्वे परिसरात माकडांनी धुमाकूळ घातलाय. बाजार समितीत शेतमालाचं माकडांकडून नुकसान केलं जात आहे. या संदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर प्राणीप्रेमी समाधान गिरी यांना पाचारण करण्यात आलं. आतापर्यंत 38 माकडांना जेरबंद करण्यात यश आलंय. वाशिमच्या शिरपूरमध्ये पार्श्वनाथ मंदिरात मूर्तीची लेपन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जैन धर्मातील दोन्ही पंथीयांकडून विधिवत पूजा करण्यात आली आहे. यावेळी मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लेणी परिसरात स्मार्ट सिटी स्वच्छता अभियान राबवण्यात येते. परिसरात स्वच्छता मोहीम राबवत हरित पर्यावरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत 1000 किलोहून अधिक करचा कोळा जमा करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेटसह भव्य सजावट करण्यात आली आणि यावेळी 15 केक कापून आयुक्तांनी वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीनं शहरात होर्डिंग लावले होते. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2,43,000ची वर्गणी जमा करून आयुक्तांवरचं प्रेम व्यक्त केलं. सिंधुदुर्गातील आडाळी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम पाहायला मिळतोय. प्राथमिक शाळेतील शिक्षक नियुक्तीसाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात आलाय. सरपंचांकडून मानधनासह 50,000 योगदान देण्यात आलंय. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजीनामा दिला. एकाच वेळी राजीनामे दिल्याने चर्चांना उधाण आलंय. आमदार यशोमती ठाकूर आणि बबलू देशमुख यांची जिल्हा बँकेवर सत्ता होती. यवतमाळमध्ये दिग्रस नगर परिषदेवरती ठाकरे गटाचा मोर्चा पाहायला मिळतोय. खोके घ्या, पाणी द्या अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जाते. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज गद्दार दिन साजरा केला जातोय. जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेनेकडून आज स्वाभिमानी दिवस साजरा केला जातोय. राज्यभर शिवसैनिकांकडून स्वाभिमान दिन साजरा केला जातोय. संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांकडून अशोक खरासह इतरांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा शाखेकडून या प्रकरणी तपास केला जातोय आणि सत्ता आल्यावर उद्धव ठाकरेंकडून आपलं बक्षीस मिळेल या अपेक्षेनं हल्ला केल्याची कबुली खरातने दिल्याचं सांगण्यात आलंय. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी इंदू मिलची पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास तीर्थच्या कामाचा आढावा घेतलाय. स्मारक वेळेत पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकच्या जेलरोड भागातील लोखंडे मळा इथं एका महिलेची हत्या झालेली आहे. चोरट्यांनी घरात घुसून महिलेच्या अंगावरील दागिने लुटून धारदार शस्त्रानं वार केलेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिक तपास देखील सुरू आहे. अहमदनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी तिघांवर तलवारीने वार केले. यात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी 3 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. ओडिशात बालासोर रेल्वे अपघाताला नवं वळण लागलंय. सिग्नल इंजिनियर कुटुंबासह बेपत्ता झाला. या प्रकरणी सीबीआयनं इंजिनियरचं घर सील केलेलं आहे. या प्रकरणी अधिक शोध सुरू आहे. आषाढी वारीनिमित्त बीड जिल्ह्यातून 180 ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी एसटीनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीत गर्दी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे आणि या काळात व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन सेवा बंद राहणार आहे. त्यासोबतच देवाचे सर्व राजोपचारही बंद राहणार आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा 18 लाख वारकरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 6,000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर वारकऱ्यांसाठी 5,250 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यात पोहोचली आहे. यावेळी बेलवाडी इथं मोठ्या उत्साहात गोल रिंगण सोहळा पार पडला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. जगन्नाथ मंदिरातील यात्रेपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी शहांच्या हस्ते मंदिरात मंगल आरती करण्यात आली. अहमदाबादेतील रथयात्रोत्सव हा पुरीतील रथयात्रेनंतर देशातील दुसरा सर्वात ही मोठी रथयात्रा असते आणि दरवर्षी दर्शनासाठी इथे लाखो भाविक देखील येत असतात. बीड जिल्ह्यात पावसानं हुलकावणी दिलेली आहे. पावसाअभावी पेरण्यांची कामं खोळंबलेली आहेत. त्यासोबतच हजारो हेक्टरवरील उभ्या उसालाही मोठा फटका बसतोय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 39 अंशांवरती स्थिरावलाय. ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढलेली आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. दरम्यान 2 दिवस तुरळक पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. महिला अत्याचार प्रकरणी नवी मुंबईत मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते. वाशिममध्ये महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन करण्यात आलंय. नारी शक्ती कायदा तातडीनं लागू करा, अन्यथा कायदा हातात घेऊ असा सरकारला इशारा देण्यात आलाय. भंडाऱ्यात लाखांदूर पंचायत समितीसमोर महिला बचत गटातील महिलांकडून उपोषण करण्यात आलं. उपोषणादरम्यान तिघांची प्रकृती खालावलेली आहे. त्यासाठी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी ताजा पोषण आहार बचत गटांकडून पुरवला जातोय. मात्र शासनाकडून अनुदान मिळत नसल्यानं बचत गट आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मराठी भाषा विभागात सचिव म्हणून पदभार स्वीकारलाय. पहिल्याच दिवशी प्रभारी म्हणून तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडती घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी व्हर्च्युअल पेट्रोलिंग उपक्रम सुरू केलाय आणि या अंतर्गत शहरावरती ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात प्रस्ताव देखील तयार केलाय आणि लवकरच ड्रोन खरेदी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई ही आता पाहायला मिळतीय. 6 महिन्यात 25 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले तर आफ्रिकन नागरिकांसह 98 जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेडच्या किनवटमध्ये जनावर तस्करांकडून पाळत ठेवल्यानं तरुणावरती हल्ला करण्यात आलाय. मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय. 3 संशयित इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. अधिक चौकशी सुरू आहे. वर्ध्यात कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थेची निवडणूक होतीये. परिवर्तन पॅनलची एक हाती सत्ता आलेली आहे आणि एकता पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकनं एसटी बसला मागून धडक दिली आहे. आडूळ जवळ हा अपघात झालाय. अपघातानंतर बस दुभाजकाला धडकलेली आहे आणि यात 25 प्रवासी जखमी झालेत. दरम्यान ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढलेला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिरजमध्ये क्रेन खाली शिरडून एका सायकलस्वाराचा मृत्यू झालाय. बेळगाव गेट रेल्वे मार्गावरती हा अपघात झालाय. अपघातानंतर संतप्त जमावानं क्रेनच्या काचा फोडल्यात. क्रेन चालकानं कानात हेडफोन झाल्यानं अपघात झाल्याचा आरोप होतोय. वर्ध्या सेवाग्राम रेल्वे स्थानकात राहिलेली बॅग पोलिसांनी प्रवाशाला परत केली आहे. बॅगेत सुमारे 4.5 लाखांचे दागिने आणि रोकड होती. पाहणी करत असताना ही बॅग रेल्वे पोलिसांना स्थानकात आढळून आली आणि त्यानंतर प्रवाशाचा शोध घेऊन सर्व ऐवज त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रोडवरती कारचा अपघात झालाय. धावत्या कारचं टायर फुटून अनियंत्रित कार बाईकला धडकलेली आहे. या दोघांचा मृत्यू झालाय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. भंडाऱ्यात साकोलीत दुचाकी चोरांचा सुळसुळाट झालाय. पैसे काढण्यासाठी एक जण एटीएम मध्ये गेल्यानंतर चोरट्यानं त्याची बाईक लांबवली. चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यानं येत्या 3 दिवसात पाऊस पुणे आणि मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं सोमवारी वर्तवलाय. मान्सून अद्याप तळ कोकणातच आहे. राज्यात 11 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूननं सोमवारी संध्याकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती. त्यामुळे दरम्यान देशाच्या अन्य भागात मान्सूननं सोमवारी प्रगती केलेली दिसते. कर्नाटक आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरित भागात मान्सून दाखल झालाय.
मावळच्या पवना धरणातून गेल्या 7 वर्षांपेक्षा यंदा 15 क्यूबिक मीटर गाळ आता काढण्यात आलाय। गाळ काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे, त्यामुळे पवना धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। पिंपरी चिंचवडकरांसह मावळवासियांना पाण्याच्या समस्येला आता सामोरं जावं लागणार नाही असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला। विदर्भात कडाक्याचं ऊन तापतंय, अमरावतीचा पारा 42 अंशांवरती पोहोचलाय। उन्हाचा पारा वाढत असल्यानं समृद्धी महामार्गावर चारचाकी गाड्यांचे टायर गरम होत आहेत, त्यामुळे हे टायर फुटण्याचं प्रमाण आणि अपघाताचं प्रमाण देखील अधिक वाढलंय। त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली आणि दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळतोय। धाराशिव राजपूत भामटा या जातीचा विभुक्त जाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी बंधारा समाजाच्या वतीनं तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी या महामार्गावर 2 तास रास्ता रोको केला आणि महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। मागणी मान्य झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। धाराशिवमध्ये मुलींना पाय शेपायला लावणं, घरचे पदार्थ करून आणण्यासाठी मुलींवरती दबाव टाकणं, मुलींचा टीसी मागायला गेलेल्या मुलींच्या आईनं अश्लील भाषेत बोलणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कडकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका ए बी मुराळेंवरती जिल्हा परिषदने निलंबनाची कारवाई केली आहे। सोलापूर शहर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात राबवलेल्या योजनेचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्यात आलाय। सोलापुरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील वीरस्वी कार्यालयामध्ये शहर भारतीय जनता पार्टी आघाडीच्या संयुक्त मोर्चा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी उपस्थिती लावली। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात केळी लागवड करण्यासाठी शेतीची मशागत पूर्ण झालेली आहे, मात्र जून जुलै महिन्यात येणाऱ्या सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी केळी लागवड करण्यासाठी सध्या तरी धजावत नसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे केळीची लागवड लांबणीवरती पडणार आहे। वर्धा बोगस बियाणं प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शहरातील कृषी केंद्राला अचानक भेटी दिलेल्या आहेत। यावेळी केंद्रावरील बियाणे साठा आणि नोंदी तपासण्यात आल्यात, योग्य दरात बियाणं विक्रीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। लोकलच्या दरवाजावरती उभं राहून प्रवास करू नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहेत, मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सूचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतायत। गेल्या वर्षी 700 जणांचा लोकलमधून खाली पडल्यानं मृत्यू झाला तर 1000 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात समोर आली आहे। मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय, राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। अहमदनगरमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे, ओंकार भागावनगरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात गोरसेनेकडून रास्ता रोको करण्यात आलाय। बंजारा समाजाच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश केला जात असल्यानं अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये 40 ओलांडलेल्या महिलांनी योगासनं सादर केली आहेत। 8 मिनिटात 22 योगासनं सादर करण्यात आली, या माध्यमातून महिला आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली। बुलडाण्यात चिखली तालुक्यातील आंधळी चांधळी परिसरामध्ये एका पोकलेनला अचानक आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण पोकलेनचं मात्र मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय, शहरातील 53 पैकी 15 चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बंद आहे, या ठिकाणी वाहतूक पोलीसही नसल्यामुळे ट्रॅफिक होत आहे। या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते। आठवड्यात झोपडी धारकांमुळे पुनर्वसनाला विलंब नको असं नमूद जोगेश्वरी येथील 12 चौरस मीटर परिसरातील झोपड्यांवरील पाडकाम कारवाईला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयानं नुकताच नकार दिलाय। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेत सुधार करण्यात येणार आहे, त्यासोबतच मुंबईतील 27 प्रसूतीगृहांचा सेंटिनल सेंटर म्हणून विकास केला जाणार आहे। महाडच्या तळीयेत 66 बाधित कुटुंबियांची हक्काच्या घरात ही प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, लवकरच या घरांचा ताबा दिला जाणार आहे। 2021 मध्ये गावाजवळील दरड कोसळली होती, यात 87 जणांचा मृत्यू झाला होता। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, पहा फक्त News18 लोकमत। नाही असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय।
विदर्भात कडाक्याचं ऊन तापत असून अमरावतीचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला आहे। उन्हाचा पारा वाढला असल्यानं समृद्धी महामार्गावर चारचाकी गाड्यांचे टायर गरम झाल्यानं फुटण्याचे आणि अपघाताचे प्रमाण अधिक वाढलेलं आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली असून दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळतोय। धाराशिव राजपूत भामटा या जातीचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी बंधारा समाजाच्या वतीने तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी या महामार्गावर 2 तास रास्ता रोको केल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। मागणी मान्य झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। धाराशिव मध्ये मुलींना पाय चेपायला लावणं, घरचे पदार्थ करून आणण्यासाठी मुलीवर दबाव टाकणं आणि मुलींचा टीसी मागायला गेलेल्या मुलींच्या आईंना अश्लील भाषेमध्ये बोलणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कडकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका एबी मोराळेंवर जिल्हा परिषदेनं ही कारवाई केलेली आहे। सोलापूर शहर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात राबवलेल्या योजनेचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला। सोलापुरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील वीर तपस्वी कार्यालयामध्ये शहर भारतीय जनता पार्टी आघाडीच्या संयुक्त मोर्चा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी इथे उपस्थिती लावली। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात केळी लागवड करण्यासाठी शेतीची मशागत पूर्ण झाली आहे, मात्र जून जुलै महिन्यात येणाऱ्या सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी केळी लागवड करण्यासाठी सध्या तरी धजावत नसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे केळीची लागवड लांबणीवर पडणार आहे। वर्धा बोगस बियाणे प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शहरातील कृषी केंद्रांना अचानक भेटी दिल्या। यावेळी केंद्रावरील बियाणे साठा आणि नोंदी तपासण्यात आलेले आहेत। योग्य दरात बियाणे विक्रीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करू नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात, मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सूचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतात। गेल्या वर्षी 700 जणांचा लोकलमधून खाली पडल्यानं मृत्यू तर 1000 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात समोर आली आहे। मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अहमदनगरमध्ये जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आलेली आहे। ओंकार भागा नगरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि या प्रकरणी गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जातो। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात गोरसेनेकडून रास्ता रोको करण्यात आला। बंजारा समाजाच्या आरक्षणात इतर जातींचा समावेश केला जात असल्यानं अवैध घुसखोरी कायमस्वरूपी थांबावी अशी मागणी करण्यात आली। सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे। सोयाबीनला क्विंटल मागे 4700 ते 5100 रुपयांचा भाव मिळाला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ कायम राहिल्यास देशामध्ये देखील सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। देशातील बाजारामध्ये सध्या कापसाची आवक जास्त आहे तर कापसाला सरासरी 6800 ते 7300 रुपयांचा भाव मिळतोय। दरम्यान कापसाच्या भावामध्ये काही दिवस चढ उतार राहण्याची शक्यता आहे। बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक कमी झाली असून दरही दबावत आहेत। राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याला 700 ते 1000 रुपये दर मिळतोय तर काही ठिकाणी कमाल भाव 2000 पेक्षा जास्त दिसत असले तरी भाव पातळी कमी आहे। पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। या काळामध्ये VIP आणि ऑनलाईन दर्शन सेवा बंद राहणार आहे। त्यासोबतच देवाचे सर्व राजोपचार देखील बंद राहणार आहेत। दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। यंदा 18 लाख वारकरी येण्याचा अंदाज आहे। 6000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर वारकऱ्यांसाठी 5250 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जगद्गुरु संत तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यामध्ये पोहोचली आहे। यावेळी बेलवाडी इथे मोठ्या उत्साहात गोल रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जगन्नाथ मंदिरातील यात्रेपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। यावेळी शहांच्या हस्ते मंदिरात मंगल आरती करण्यात आली। अहमदाबादमधील रथयात्रोत्सव हा पुरीतील रथयात्रेनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी रथयात्रा असते आणि दरवर्षी दर्शनासाठी इथे लाखो भाविक येत असतात। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात बातमी बीडमधली। बीडमध्ये जून महिना अर्धा संपला तरीही पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांनी आकाशाकडे डोळे लावलेले आहेत।
पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबलेल्या आहेत, तसंच पाऊस नसल्यानं उभ्या उसाचं पाण्याअभावी चिपाड झालेलं दिसतंय। शेताची मशागत करून नांगरणी करून आपलं शेत खरीपाच्या लागवडीसाठी तयार केलेलं आहे। कापूस आणि सोयाबीनच्या बियाणांची खरेदी त्यांनी करून ठेवली आहे, मात्र पाऊस नसल्यानं शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आणखी काही घडामोडींसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी व्हर्च्युअल पेट्रोलिंग उपक्रम सुरू केलेला आहे। अंतर्गत शहरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे। पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून लवकरच ड्रोन खरेदी केले जाणार आहेत। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई करण्यात आलेली आहे। 6 महिन्यात 25 कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले, तर आफ्रिकन नागरिकांसह 97 जणांना अटक करण्यात आली आहे। नांदेडच्या किनवटमध्ये जनावरं तस्करांकडून पाळत ठेवल्यानं तरुणावर हल्ला करण्यात आलेला आहे। मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झालाय। 3 संशयित इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। वर्ध्यामध्ये कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडते। परिवर्तन पॅनलची एकहाती सत्ता यामध्ये आलेली आहे आणि एकता पॅनलचे सर्व उमेदवार यामध्ये पराभूत झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने एसटी बसला मागून धडक दिली। आडूळजवळ हा अपघात झाला। अपघातानंतर बस दुभाजकाला धडकली असून यात 25 प्रवासी जखमी झालेले आहेत। मिरजमध्ये क्रेनखाली चिडून एका सायकल स्वाराचा मृत्यू झालाय। बेळगाव गेट रेल्वे मार्गावर हा अपघात झाला आणि अपघातानंतर संतप्त जमावानं क्रेनच्या काचा फोडल्या। क्रेन चालकानं कानात हेडफोन घातल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप होतो। वर्ध्यामध्ये सेवाग्राम रेल्वे स्थानकामध्ये राहिलेली बॅग पोलिसांनी प्रवाशाला परत केली आहे। बॅगेमध्ये सुमारे 4.5 लाखांचे दागिने आणि रोकड होती। पाहणी करत असताना ही बॅग रेल्वे पोलिसांना स्थानकात आढळली आणि त्यानंतर प्रवाशाचा शोध घेऊन सर्व ऐवज त्याच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रोडवर कारचा अपघात झाला। धावत्या कारचं टायर फुटून अनियंत्रित कार बाईकला धडकली आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट झालेला आहे। पैसे काढण्यासाठी एक जण एटीएम मध्ये गेल्यानंतर चोरट्यानं त्याची बाईक लांबवली। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यानं येत्या 3 दिवसात पाऊस पुणे आणि मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं सोमवारी वर्तवलाय। मान्सून अद्याप तळ कोकणामध्येच आहे आणि राज्यात 11 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूननं सोमवारी संध्याकाळपर्यंत आगेकूच केलेली नव्हती। दरम्यान देशाच्या अन्य भागात मान्सूननं सोमवारी प्रगती केली आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरित भागात मान्सून दाखल झालाय। मावळच्या पवना धरणातून गेल्या 7 वर्षांपेक्षा यंदा 15 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून गाळ काढण्याचं काम अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून पिंपरी चिंचवडकरांसह मावळवासियांना पाण्याच्या समस्येला आता सामोरं जावं लागणार नाही असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय। विदर्भात कडाक्याचं ऊन तापत असून अमरावतीचा पारा 42 अंशांवर पोहोचलेला आहे। उन्हाचा पारा वाढला असल्यानं समृद्धी महामार्गावर 4-चाकी गाड्यांचे टायर गरम झाल्यानं फुटण्याचे आणि अपघाताचे प्रमाण अधिक वाढलेलं आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी झाली असून दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळतोय। धाराशिव राजपूत भामटा या जातीचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी बंधारा समाजाच्या वतीनं तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी या महामार्गावर 2 तास रास्ता रोको केल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। मागणी मान्य झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। धाराशिवमध्ये मुलींना पाय चेपायला लावणं, घरचे पदार्थ करून आणण्यासाठी मुलीवर दबाव टाकणं आणि मुलींचा टीसी मागायला गेलेल्या मुलींच्या आईंना अश्लील भाषेमध्ये बोलणाऱ्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कडकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका एबी मोराळेंवर जिल्हा परिषदेनं ही कारवाई केलेली आहे। सोलापूर शहर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात राबवलेल्या योजनेचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला। सोलापुरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील वीर तपस्वी कार्यालयामध्ये शहर भारतीय जनता पार्टी आघाडीच्या संयुक्त मोर्चा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी इथे उपस्थिती लावली। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात केळी लागवड करण्यासाठी शेतीची मशागत पूर्ण झाली आहे, मात्र जून जुलै महिन्यात येणाऱ्या सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी केळी लागवड करण्यासाठी सध्या तरी धजावत नसल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे केळीची लागवड लांबणीवर पडणार आहे।
वर्धा बोगस बियाणे प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शहरातील कृषी केंद्रांना अचानक भेटी दिल्या। यावेळी केंद्रावरील बियाणे साठा आणि नोंदी तपासण्यात आलेले आहेत। योग्य दरात बियाणे